नमस्कार, मी सायली आणि मी मेकअप आणि मेकअपशी रिलेटेड विषयांवर व्हिडिओ घेऊन येत असते. तुम्हाला जर मेकअपमध्ये इंटरेस्ट असेल किंवा पटकन आणि झटपट होणारे मेकअप बघायला किंवा करायला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला सुरू करूया. पहिली स्टेप म्हणजे मॉइश्चरायझर आणि त्यासाठी मी वापरत आहे पॉन्ड्सचं लाईट मॉइश्चरायझर. तर माझी स्किन प्रेप करून झालेली आहे. आज मी फाउंडेशन न वापरता त्या जागी वापरत आहे सी सी क्रीम. तर सी सी क्रीम म्हणजे काय? तर सी सी क्रीम म्हणजे कलर कंट्रोल क्रीम किंवा कलर करेक्टिंग क्रीम. तर ही कशाने बनलेली असते? तर ही असते फाउंडेशन, मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीन याने. तुम्हाला जर रेडनेस असेल, अनइवन टोन असेल किंवा कलर स्किनमध्ये डिस्कलरेशन असेल तर तुम्ही सी सी क्रीम वापरू शकता. सी सी क्रीमचं कामच हे आहे की ते कलर कंट्रोल करतं, तुमचा चेहरा इव्हन टोन बनवतं आणि चेहरा स्मूथ बनवतं. तर आज मी वापरत आहे लॅक्मेची सी सी क्रीम आणि ज्यात माझा शेड आहे 01 बेज. तर तुम्ही बघू शकता की माझी जी स्किन आहे ती स्मूथ दिसत आहे आणि जे थोडेफार माझे डार्क सर्कल आणि अनइव्हन टोन जो होता तो थोडाफार कन्सील झालेला आहे. जी स्टेप आहे ती ऑप्शनल आहे, तुम्ही स्किप पण करू शकता, पण मी इथे कन्सिलर वापरत आहे माझ्या डार्क सर्कल आणि अनइव्हन टोनसाठी. थोडंफार अजून हाईड करण्यासाठी कन्सिलर वापरणार आहे. कन्सिलर हे आहे एलेगलचं, ज्यात माझी शेड आहे प्युअर बेज. कन्सिलर आणि सी सी क्रीम सेट करण्यासाठी मी वापरत आहे कॉम्पॅक्ट पावडर, जी आहे फिटमीचं मॅट प्लस पोरलेस कॉम्पॅक्ट पावडर, ज्यात माझी शेड आहे 130. आणि आपला बेस तयार आहे. तर काजळसाठी मी वापरत आहे नायकाची ब्लॅक मॅजिक काजळ पेन्सिल. तर जे काजळ आहे ते मी माझ्या वॉटरलाईनला लावून घेतलेलं आहे आणि थोडंसं बाहेरच्या साईडला सुद्धा लावून घेतलेलं आहे. सेम काजळ मी वरती आयलायनर म्हणून पण लावणार. तर इथे तुमची जी लायनरची लाईन आहे ती नीट नाही आली तरी चालेल, कारण आपण ती ब्लेंड करणार आहोत. येथे मी एका पेन लायनरने आउटर कॉर्नरपासून भुवयांच्या दिशेला व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे अशी एक उभी रेष ओढणार आहे. आता एका पेन्सिल ब्रशनी हे काजळ मी ब्लेंड करणार आहे. काजळ जेव्हा तुम्ही ब्लेंड करणार आहात तेव्हा सावकाश वेळ घेऊन ब्लेंड करा. मस्कारासाठी मी इथे वापरत आहे रिमेलचा मस्कारा. इथे आपला आय मेकअप झालेला आहे. आता लिपस्टिकसाठी मी वापरत आहे मेबलिनची सुपर स्टे मॅट इंक. ही आहे आणि यात माझा शेड आहे 20. सर्व प्रॉडक्ट्सच्या लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत.
येथे हेअरस्टाईल आणि ॲक्सेसरीजने मी माझा लुक कम्प्लीट करत आहे. अत्यंत साध्या पद्धतीने आणि कमीत कमी प्रॉडक्ट वापरून हा लुक केलेला आहे. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा, आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.